ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जानकी वृद्धाश्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान संकल्प सिद्धी ग्रुप व माऊली गोसंवर्धन केंद्राच्या वतीने आयोजन जानकी वृद्धाश्रम गोसरवाड संचलित संकल्प सिद्धी ग्रुप व माऊली गोसंवर्धन केंद्र यांच्या विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला व अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व महिलांचा सन्मान कुरुंदवाट न्यायालयाचे न्यायाधीश शलका जांभळे यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर महिलांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राज्यकर उपायुक्त जीएसटी वैशाली काशिद अरिहंत उद्योग समूहाच्या संचालिका मीनाक्षी पाटील सेवानिवृत्त जमदगणी व गुरुकुल शिक्षण संकुल नविता नायकुडे आदी मान्यवर महिला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी महिला समन्वयक लायन्स क्लब इचलकरंजी कनकश्री श्री भट्टड जानकी वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा श्रीमती माणिक नागावे नाडगे हायस्कूल कारतकाच्या पर्यवेक्षिका कल्पनारायण जाधव गंगामाई गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर महिला सुरक्षा संघटना पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष प्राची ताकतोडे युवती जिल्हा अध्यक्ष महिला सुरक्षा संघटना कोल्हापूर जिल्हा सलोनी शिंत्रे यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स व संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पुजारी पत्रकार भोपाल मुंगळे संजय फडतारे संकल्प सिद्धी ग्रुपचे सदस्य सागर मिसाळ आणि वृद्धाश्रमातल्या माता भगिनी उपस्थित होत्या सूत्रसंचलन शशिकांत मुग्धापुरे व स्वागत व प्रास्ताविक बाबासाहेब पुजारी तर आभार जानकी वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष श्रीमती माणिक नागावे यांनी केलं महानकारी न्यूजसाठी दत्तवाडहून संजय सुतार